नमस्कार, मी आहे सोनाली। अनवीज फूड अँड आर्टमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाचा आलू वडा कसा करायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी उकडून घेतलेले 4 बटाटे घेतलेले आहेत, अर्धी वाटी याचं वरईचं पीठ आहे म्हणजे भगरचं पीठ आहे, अर्धी वाटी राजगिरा पीठ आहे, मिरच्या घेतल्या आहेत 5-6, 1 चमचा तिखट आहे, 1 चमचा जिरं तुम्हाला चालत असेल तर, 1/2 चमचा साखर, आवश्यकतेनुसार मीठ आणि 4 मिरच्या आणि 1 आल्याचा तुकडा याचं वाटण केलेलं आहे हे। आणि ते कढईत आपण तेल तापत ठेवलेलं आहे। आलं जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर घ्या, नाही तर नुसतं मिरचीचा ठेचा घेतला तरी चालणार आहे। इथे आपण शेंगदाणा तेल तापत ठेवलेलं आहे, तुम्ही तूपही घेऊ शकता। 1 चमचा जिरं टाकलं आहे, आता यामध्ये आलं आणि मिरचीचं वाटलेलं वाटण, आता कच्चेपणा जाईपर्यंत याला आपण थोडंसं परतूया 1 मिनिट। गॅस बारीक करायचा आहे। आपण मिरची इथे 1 मिनिट परतून घेतलेली आहे। यामध्ये 1/2 चमचा साखर, 1/2 लिंबू पिळून घेतोय आपण इथे। लिंबाने चव खूप छान येते म्हणून लिंबू टाकायचा आहे आपल्याला इथे। आणि भाजीला जेवढं आवश्यक असेल तेवढं मीठ। आता आपण यामध्ये स्मॅश केलेले आलू घालून देऊया। भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपली इथे भाजी झाली आहे, आपण गॅस बंद करूया। तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता यामध्ये आपण राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे आणि इथे भगरीचं पीठ आहे। तुम्ही याऐवजी इथे थोडंसं साबुदाणा पीठही घालू शकता। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तुम्ही जर मिठाच्याऐवजी शेंदे मीठ खात असाल तर ते टाकलं तरी चालेल। आणि रंगासाठी म्हणून तिखट, यात आपण जिरंही ॲड केलेलं आहे। आता आपण हे कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊया। यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे वडे तळण्यासाठी। इथे पाहू शकता आपण भज्यासाठी जसं करतो ना तसं पीठ करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर पातळ वाटलं तर तुम्ही त्यामध्ये पुन्हा थोडंसं राजगिऱ्याचं आणि थोडी वरईच्या तांदळाचं पीठ ॲड करू शकता। आणि इथे आपण बॉल्स बनवून घेतलेले आहेत, आता यामध्ये घालूया। तेल आपलं चांगलं तापलेलं आहे शेंगदाण्याचं, अलगद हाताने सोडायचं आहे। यावर आपल्याला झाराने तेल उडवायचं आहे। वडा हलवायची गडबड नाही करायची, तो थोडासा बुडाला चिटकतो, तळणं झालं की तो निघतो, सुटून येतो आपोआपच। अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला। आपण यामध्ये लाल तिखट घातल्यामुळे याला रंग आलेला आहे छान। तुम्ही जर खात नसाल तर नाही घातलं तरी मग मिरचीची पेस्ट घालू शकता, पण त्याने रंग नाही येणार, चव लागेल। हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपले वडे। आपण आता बाकीचे सर्व राहिलेले तळून घेऊया। इथे अशा प्रकारे आपला आलू वडा तळून तयार आहे उपवासाचा। तुम्ही जरूर ही रेसिपी बनवून पहा, चवीला खूप छान होतो। आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।